मारतन मुखी आल देवाची पालखी येरकोट बोलखी आली देवाची पालखी आली र पालखी घंडे रायाची पालखी दिन सोमवतीचा आला दिन अमावशेचा आला दिन अमावशेचा आला देव आंघोळीला चालला सदानंद 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 नाव आमच्या मुखी आली देवाची पालखी खंडे दायाची पालखी नदीच्या तिथा हा पालखीचा सोहळा हा पालखीचा सोहळा मारतन शिव महिमा लागला सदानंद 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 नाव हे भक्ता मुखी आली देवाची पालखी खंडे रायाची पालखी त्याकडे पठारावर त्याकडे पठारावर पालखी विसावते सत्वर सदानंद 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 नाव हे भक्ता मुखी आली देवाची पालखी खंडे रायाची पालखी तो वाजतो देव पालखीत साजतो देव पालखीत साजतो भाविक जय मल्हार गरजतो सदानंद 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 नाव हे भक्ता मुखी आली देवाची पालखी नखंडे रायाची पालखी या सदानंदीचा या मार्तंडाचा या भैरवाचा माझपतीचा शिवमल्हारीचा शिवलिंगाचा या मल्लुदेवाचा खड़गधारीचा भोलखंडोबाचा कुलदैवताचा या खंडरायाचा शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नारायण नारायण प्रणाम देवादि देव नारद हे महामुनी महात्रिशी स्वरूप मी आपल्या निस्सीम भक्तीने संतुष्ट झालो आहे आम्ही आपल्या मनीची सुप्त कामना जाणतो आपल्याला आमच्याकडून कुठलाही वरदानाची अभिलाषा नसून रुची आहे ती केवळ भगवान श्री शंकराच्या महात्म्याची होय सत्य आहे ते मुनिवर मी अति उत्सुक आहे त्या मल्हारी मार्तंडाची कहाणी ऐकण्यास मी अधीर झालो आहे माणसाई आणि बाणाईची कथा ऐकण्यास हा सारा खेळ विधात्याचा मल्हारी मार्तंडाची ही कथा अतिशय श्रवणीय आणि सुखसमृद्धी देणारी आहे नारदा प्रथम मला म्हाळसा देवी म्हणजे कोण तिचे खरे रूप काय आणि तिचा जन्म कसा झाला हे सांगावे नारायण नारायण हे मुनिवर आपण फारच अधीर झालेले दिसता तेव्हा अधिक समय न दवरता मी आपणास म्हाळसाईची कथाकथन करतो फार पूर्वी समुद्र मंथन झाल्याचे आपणास ज्ञात असेलच होय
साक्षात सागराचे मंथन, तेही मंदार पर्वताची रवी आणि वासुकीचा दोर करून। नारायण नारायण, तो या अशा या समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या रत्नांचे देव आणि दानवांमध्ये योग्य वाटप करण्यात आले, परंतु शेवटी मध्य आणि अमृत यावरून उभयतांमध्ये अतिशय मोठा कलह निर्माण झाला। असा कलह की युद्धापर्यंत परिस्थिती निर्माण झाली आणि अशाच वेळी भगवान श्री विष्णूंनी एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले। ती सुंदर तरुणी बघताच देव आणि दैत्य तिच्यातच हरवून गेले। मोहिनी स्वहस्ताने मद्य आणि अमृत वाटू लागली। दैत्यांना मद्य वाटून झाल्यानंतर अमृताचा कलश घेऊन मोहिनी देवांना अमृत वाटू लागली। त्याच क्षणी सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी खुणेनीच मोहिनीला आपल्या शेजारी राहू आणि केतू नावाचे दोन दैत्य बसल्याचे सांगितले। मोहिनी रूपी श्री विष्णूंनी आपल्या चक्राने राहू आणि केतूंची शिरे धडा वेगळी केली आणि अशा रीतीने देवांना अमृत मिळाले। परंतु अर्धवट अमृत राहू आणि केतूच्या घशात अडकल्यामुळे त्या दोघांची ही गणना नवग्रहात होऊ लागली। हे नारदा, किंतु माहसेचा जन्म कसा झाला याविषयी अजून मला काहीच सांगितले नाही। नारायण नारायण, या समुद्र मंथनानंतरच अनेक दिवसांनी श्री विष्णू आणि भगवान शंकरांची भेट झाली। या भेटीत भगवान शंकरांना श्री विष्णूच्या मोहिनी रूपाची आठवण झाली। हे विष्णू, समुद्र मंथन आणि अमृत आणि मद्य वाटपाच्या वेळी घडलेली यथा सांग घटना आम्हाला ज्ञात आहे। होय भोलेनाथा, त्या दैत्यांच्या हाती अमृत लागले असते तर फार मोठे अरिष्ट ओढवले गेले असते। किंतु आपण तिथे होतात म्हणून। होय भोलेनाथा। हे विष्णू, त्यावेळी धारण केलेल्या सुरेख मोहिनीच्या रूपाचे वर्णन आम्ही आजही ऐकतो। ते सर्वांग सुंदर रूप बघण्यास आम्हीही अति उत्सुक आहोत, किंतु ते नेत्रसुख आम्हास केव्हा अनुभवास मिळेल ते स्पष्ट करावे। हे महादेवा, योग्य वेळ आली की त्या घटनेचे हकदार आपणच असाल, पण त्यासाठी प्रतीक्षा केलेली बरी। शिष्य आहे विष्णू, आपण आमचा आग्रह मोडू नये। आम्हाला यापूर्वीच अनेकदा आपल्या मोहिनीच्या रूपाची भरळ पडली होती, आज आपण ती इच्छा पूर्ण करावी। हे विष्णू, ते सौंदर्य पाहण्यास आम्ही अति उत्सुक आहोत। ठीक आहे, हे कैलासपती, आमची इच्छा नसतानाही केवळ आपल्या आग्रहासाठी आम्ही हे रूप धारण करीत आहोत, त्याचा स्वीकार करावा। सदाशिवा, माफ करा, पण योग्य वेळी आपणास याचा लाभ निश्चित होईल। नाथ, गेले काही दिवस आपण अस्वस्थ दिसत आहात, कोणा चिंतेने अथवा कोणा भक्ताच्या काळजीने त्रस्त आहात काय? नाही, असं काही नाही। जेव्हापासून आम्ही त्या सुरेख मोहिनीचं रूप पाहिले तेव्हापासून आमचं मन सर्व भटकत आहे। आम्हाला त्याच रूपाची आस लागली आहे पार्वती।
खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली। येळकोटे येळकोटे जय मल्हार जय मल्हार। भक्ति केली शिव भक्तानी, भक्तीच हे फळ मिळाल कन्या माचा रूपी, सपनात मारतंड गेला बघा लग्नाचा दृष्टांत झाला बघा, दिलताच्या गजरात पाली गावात वरात आली, खंडेरायाच्या लग्नाला बघा वाट गर्दी झाली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली। येळकोटे येळकोटे जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार। लग्नासाठी देव मुनी जन इंद्र ब्रह्मा विष्णु गुरु जन, शुभ घडीला जमले सारे आले पाली मधी, तारण नदीच्या तीरावरी प्रेमपुर खंडोबा गाता करी, ताशाच्या गजरात पाली गावात वरात आली, खंडेरायाच्या लग्नाला बघा वाट गर्दी झाली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली। येळकोटे येळकोटे जय मल्हार जय मल्हार। कंकणाचा धागा सुटतो मंसुळीला लंगर तुटतो, देव नांदे म्हासा संगती जेजूर गावामधी, पालीचा खंडोबा म्हासा पती देवाची महिमा वर्णू किती, येळकोटे येळकोटे ते गर्जती पालीची गाथा ते सांगती, ढोल ताशाच्या गजरात पाली गावात वरात आली, खंडेरायाच्या लग्नाला बघा वाट गर्दी झाली, आलिया पालित माळसा खुशीत नवरी नटाय लागली,
लागली आली या पाली त म्हाळसा खुशीत नवरी नटायला लागली आली या पाली त म्हाळसा खुशीत नवरी नटायला लागली आली या पाली त म्हाळसा खुशीत नवरी नटायला लागली आली या पाली त म्हाळसा खुशीत नवरी नटायला लागली आली या पाली त म्हाळसा खुशीत नवरी नटायला लागली महिलेच्या रूपात विलीन झालेली आपल्या नाथाच्या व प्रियजनाच्या समाधानासाठी कुठल्याही त्यागाची तयारी ठेवणाऱ्या या पार्वती मातेस काय म्हणावे. नारायण नारायण. या मोहिनीसच महालया शक्ती असे म्हटले जाते. भगवान शंकरांनी पार्वतीचे नामकरण महालया शक्ती असे केले आहे. हे शंभो, तुझी लीला अगाध आहे. अर्थात हीच सर्वोत्तरी ख्यात असलेली म्हाळसा. नारायण नारायण. नारदा, मनी असा प्रश्न निर्माण होतो की मग हे बानू कोण. नारायण नारायण. बानू अर्थात बाणाई. पार्वती मातेच्या अनेक सख्या, यापैकीच जया नामक सखी अत्यंत जवळची. पण ही जया मात्र पार्वतीचा सतत हेवा करायची. भगवान शंकरांसमवेत असताना पार्वती उपभोगत असलेली सुख तिला हवी हवीशी वाटायची. हे पार्वती, तुझ्या या लोभस देखण्या रूपावर आम्ही अति प्रसन्न आहोत. सारं वैभव म्हणजेच केवळ तुझं हे रूप. तुझं हे रूप क्षणभर सुद्धा नजरेआड व्हावं असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला याच रूपानं सदैव भुरळ पाडली. आज आपण एवढी स्तुती करण्यामागे काही हेतू नाही. नेत्रांनी पाहिले आणि मुखातून शब्द बाहेर पडलेत एवढंच. का ग अशी निराश का? नशिबाला दोष देते दुसरं काय. म्हणजे काय झालं तरी काय? अगं म्हणजे सांग. अगं निर्भयपणे सांग, आपण दोघी वेगळ्या का आहोत? आहोत अगं, आपण दोघी वेगळ्याच आहोत. तू शंकराची पार्वती आणि मी कोण तर पार्वतीची सखी. अगं जया, तुझी इच्छा तरी काय आहे? पार्वती, तू माझ्यावर क्रोधित होशील किंतु तू विचारलंस म्हणून. सांग अगं निर्भयपणे सांग. मला तुझ्यासारखी सुख उपभोगायची. म्हणजे? अगं मी नाही समजले. अगं माझी केवळ एकच इच्छा आहे की शंकर भगवान माझे पती व्हावे आणि त्यांच्या सवय तू जी सुख उपभोगतेस ना ती माझ्याही पदरी पडावी. ठीक आहे, मी बोलेन महादेवांशी. पार्वती. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. हे महारुद्रा, हे महादेवा, आपणाला माझे नमन असो. हे सदाशिवा, आपण सर्व क्रियांमध्ये वास करता, आपण माझे नमन स्वीकार करा. ओम नमः शिवाय. हे पार्वती, आम्ही तुझ्या भक्तिस्तुतीवर प्रसन्न आहोत. माग इच्छित असा वर माग. हे सदाशिवा, आपण माझी प्रिय सखी जया हिचा तत्काळ पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी मी विनंती करते. ओम नमः शिवाय. हे पार्वती, या जन्मी जयाचा कार्यकाल तुझी सखी म्हणून आहे. तुझ्या वचनपूर्तीच्या अभिलाषेसाठी आम्ही तिचा स्वीकार करू, पण या क्षणी ते त्रिवार अशक्य आहे. काही काळानंतर आमच्या हस्ते
दैत्य मणिमल्लासुराचा वध होईल। त्या समयी आमचे नाव मल्हारी असेल आणि बाणासुराच्या उदरी जयेचा जन्म होईल। त्या सौंदर्यवती रूपवान बाणाई नामक जयेचा आम्ही स्वीकार करू। ओम नमः शिवाय। नारायण नारायण। हे नारदा, दैत्य मणिमल्ल कोण होता आणि त्याच्या वधाचा वृत्तांत आपण मला कथन केला तर मी आपला ऋणी राहीन। नारायण नारायण। मुनिवर, फार वर्षांपूर्वी सात धर्मपुत्र तप करण्याकरता मणिचूर्ण पर्वतावर गेले होते। हे सातही पुत्र अतिशय उग्र तपश्चर्या करायचे। त्यांच्या समवेत त्यांच्या सुशील स्त्रियाही त्यांच्या बरोबर आश्रमात वास्तव्याला होत्या। या मणिचूर्ण पर्वतावरच मणिपूर नावाचे नगर होत। या नगराचा राजा मल्लासुर महापराक्रमी आणि अतिशय बलवान होता। त्याच्या धाकट्या भावाचे नाव मणी, तोही त्याच्यासारखाच शक्तिवान, जणू काही पृथ्वीवरचा इंद्रच। परंतु ज्या ब्रह्मदेवाकडून त्याने वरदान मिळवले होते त्याच्याच विरोधात तो वागू लागला होता। एकदा शिकारीसाठी गेलेला मल्लासुर अचानक त्या धर्मपुत्रांच्या आश्रमात गेला। हरी ओम सहस्रशीर पुरुहा सहस्राक्ष सहस्रपाद सभोगुर्वतस्मृत्वा दशाङ्गुलम् यौः शान्तिरन्तरिक्षान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोहदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः। कोणाच्या नावाचा जप करत आहात? माझ्या नावाचा जय जयकार करा। दैत्यराज मल्लासुराचा। दैत्यांनो बघत का उभे आहात? या गोसावऱ्यांचं सर्व द्रव्य लुटून घ्या। दैत्यराज मल्लासुराचा। हे दैत्यराज, आम्ही ऋषी म्हणू, आमच्याकडे दंडवे कुठून असणार? त्या दव्याची अभिलाषा करणारे आम्ही नव्हे दैत्यराज। ऐ दैत्यांनो, यांच्याकडे द्रव्य नसेल तर या गोसावड्यांना फटके मारा, यांची गुरे जनावरे लुटून घ्या, या आश्रमाला उद्ध्वस्त करा, होमकुंडाला उद्ध्वस्त करा। जाऊ अत्याचार, केवढा हा शक्ती सामर्थ्याचा गर्व। किंतु त्या धर्मपुत्राच्या मदतीला कोणीही येऊ शकलं नाही, हेच दुर्भाग्य। नारायण नारायण। कृष्णा वेण्णेचा जिथे संगम आहे तिथून जवळच धवलगिरी नावाचा पर्वत आहे। त्याच्या उत्तरेला लौथळेश्वर स्थानी हे सर्वजण सुखरूप राहिले, कारण त्या ठिकाणी दुर्वास ऋषींचा शिष्य लव राहत होता आणि त्याने असे वरदान प्राप्त केले होते कि त्या ठिकाणी जो कोणी दैत्य येईल तो भस्मसात होऊन जाईल। पुढे काही दिवसांनी हे सातही धर्मपुत्र
इंद्रदेवांकडे गेले, परंतु त्या मणिमल्लासुराला घाबरून तोही त्यांचीच सेवा करतोय हे ऐकून त्यांची घोर निराशा झाली. आणि ज्या ठिकाणी साक्षात इंद्रदेवांनी सुद्धा माघार घेतली त्यावेळेला हे सातही धर्मपुत्र श्री विष्णूंना शरण गेले. हे विष्णुदेवा, आमच्या ऋषीमुनी साष्टांग दंडवत असो. आम्ही प्रसन्न आहोत, परंतु आपले दुःखी वदन पाहून आपणास कोणीतरी कष्ट दिल्याचे जाणवते. विष्णुदेवा, मल्लासुरांनी आमच्या आश्रमावर आक्रमण करून आमचा आश्रम उद्ध्वस्त केला देवा. आमच्या मुलाबाळांना मारहाण केली, आमची गाई गोरे सुद्धा पळवून नेली, अन्नधान्याची नासाडी केली, आमचं जगणं असह्य झालं देवा. म्हणजे त्या मणी आणि मल्लासुराच्या अत्याचाराने तुम्हीही क्षतिग्रस्त झाला आहात. होय विष्णुदेवा, त्या निर्दय मल्लासुराची भीती साक्षात इंद्रदेवाने सुद्धा घेतली आहे. आम्हा सर्वांचा छळ होतो विष्णुदेवा, आमच्या साधनेतही खंडी पडत आहे. खराय ऋषी, किंतु कठोर परिश्रमाचे फलित म्हणजेच ब्रह्माचे वरदान, त्या वरदानाने मल्लासुरास अचाट शक्ती प्राप्त झाली आहे. ते अजिंक्य आहेत, परंतु त्या जिंकणारा एकच, साक्षात भोलेनाथ भगवान श्री शंकर. परंतु त्याकरता आपणास कैलासी जावे लागेल. जशी आपली आज्ञा. या भोलेनाथा, आम्हा सर्वांचा तुला शतशः प्रणाम. तुझ्या सवय पराक्रमी महाशक्तिशाली असा तूच. हे भुजंगधारका, आम्हा सर्वांचे संकट निवारण कर. हे मुनिवर्यांनो, बोला, आपल्याला काय संकट आहे? मन आणि मल्ल या दोन दैत्याच्या त्रासामुळे आम्ही पीडित आहोत. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही देवा. ज्या यमराजाने विश्वाचा संहार करावा तोच आपले शस्त्र टाकून दैत्याच्या भीतीने त्यांच्या आज्ञेसाठी तिष्ठत उभा असतो. हे श्री शंकरा, सांब सदाशिवा, तू सर्वज्ञ आहेस, तूच आमचा रक्षणकर्ता आणि आमचा स्वामी आहेस. हे ब्राह्मणांनो, त्या दैत्याने तुम्हाला दिलेला त्रास हा त्यांच्या आयुष्यातील दुष्ट कर्माचे पातक आहे. ब्राह्मणांची हानी करून त्यांनी स्वतःचे आयुष्य क्षीण केले आहे. उंदराने काळ सर्पाच्या शेपटीवर झोंब घ्यावी असे हे वर्तन आहे. जन्म झाल्यावर
श्री शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. अतिशय भव्य असा हा अवतार. आणि अशा या मार्तंड भैरवाने सर्व देवांना आज्ञा केली आणि सायंजळ चिलखत धारण करून शस्त्रास्त्र आणि वाहने घेऊन युद्धास सज्ज झाले. हे शंकरा, माझे तुला शतशः प्रणाम. हे मार्तंड भैरवा, मी तुला नमन करतो, त्याचा स्वीकार व्हावा. हे मणिदैत्या, तुझे युद्ध कौशल्य आणि भक्ती पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो. आता तुझ्या मनी असलेल्या मोक्ष साधनांचा तू वर माग, मी देण्यास उत्सुक आहे. हे शिवा, हा तुझा पाय माझ्या मस्तकी नेहमी रावा व घोड्यासहित माझे स्थान नित्य तुझ्या जवळ राहावे. तथा अस्तु. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे मणिसुराला मार्तंड भैरवाने मोक्ष दिला. मल्लासुर हा मणीचा बंधू, मणीच्या वधानंतर संतापलाच असणार. अर्थात मणिसुराच्या वधानंतर मल्लासुराच्या मनातही भय निर्माण झालं. पण श्री विष्णू जेव्हा शिष्टाई करण्यास मल्लासुराला समजवण्यास त्याला शरण ये म्हणून सांगण्यास गेले तेव्हा मल्लासुर अधिकच संतापला आणि त्याने मार्तंड भैरवाला युद्धास आव्हान दिले. प्रचंड सेना घेऊन तो युद्धासाठी आला. अनेक मायावी रूपांचा वापर करून त्याने युद्धभूमीवरील सैनिकांना मारण्यास प्रारंभ केला. बेसावध असलेल्या धृतमारीवर अनेक बाणांचा वर्षाव केला आणि अर्थात धृतबारीचाही अंत झाला. मग मल्लासुराने महाकाय हत्तीचं रूप धारण केलं आणि प्रत्येकाला आपल्या पायी चिरडण्यास आरंभ केला.
अखेर मल्हारी मार्तंडाने आपले त्रिशूळ त्याच्या दिशेने फिरले. शंभू महादेवा, सदाशिवा, माझे नमन तू. आजपर्यंत माझ्या हातून अनेक अपराध झाले, याचा मला खेद. हा अनमोल देह, हा जन्म नाहक वाया गेला. माझा उद्धार कर महादेवा, मला असा वाटते की तुझे भक्त तुझ्या नावा आधी माझं नाव घेईल. तुझ्या चरण कमलाशी माझे हे शिरमस्तक सदैव राहते. आणि तुझी मनोभावे भक्ती करणाऱ्या तुझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर. ए मल्लासुरा, मी तुला सर्व वर प्रदान करतो. माझा तुला शुभ आशीर्वाद आहे. तथास्तु. हे मातन भैरवा, आम्ही आनंदी झालो आहोत. आमचे रक्षण करून तुम्ही आमच्यावर कृपाच केली आहे. हे त्रिनयना, आता आमचे एकच मागणे, जे आपण कृपावंत होऊन पूर्ण करावे. जे या भवसागरात बुडाले आहेत, दुःख दारिद्र्य भयंकर ग्रासले आहेत, अशा तुझ्या भक्तांना सुख मिळावे यासाठी तू येथे स्वयंभू लिंग रूपात राहावे अशी आमची इच्छा. हे मुनिवर्यांनो, आम्ही आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू. तथा कोट भक्त बोलाया लागले. हा खंडेराया सायळ कोट भक्त बोलाया लागले. खंडेराया सायळ कोट भक्त बोलाया लागले. खंडेराया सायळ कोट भक्त बोलाया लागले. पिवळा उतरून भंडारा साऱ्या डोलाया लागले. पिवळा उतरून भंडारा साऱ्या डोलाया लागले. खंडेराया सायळ कोट भक्त बोलाया लागले. हा हा खंडेराया सायळ कोट भक्त बोलाया लागले. खंडेराया सायळ कोट
यळकोट भक्त बोलाया लागले हा हा खंडेरायाचा यळकोट भक्त बोलाया लागले 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 हे शिवशंभो तुम्हा आमचे त्रिवार नमन असो हे नारदा बानाईच्या जन्माची कथा जाणण्यास मी अतिशय उत्सुक आहे नारायण नारायण चला चला अरे दिवस मावळ्याच्या आज पोचलं पाहिजे धनगरवाड्या आणि अरे हे काय हे काय पडलं तिथे अरे होय लका 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 हे काहीतरी वेगळं दिसतंय बर का लका सोन्याची पिटी पिटी ऐक काय अरे ती उघडून बघितल्या बगर कस काय समजायचं बघा एखादं बोधीत बसायचं मानगुटू हे दीडशान्या आले का तू बसतोय माझ्या मानगुटावर ते काही कमी आहे वय हा तो फळत हे शान्या चला चला पटा 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 या मोर बर आता उघडायची काही पेटी अरे उघडा केली का ओ बघता काय अरे काय आहे ते तर कळ कुणी र टाकला असेल या जीवाला असं वनात अरे कुणी का टाकाना पण देवाचा प्रसाद आहे तो अरे आजपासून आजपासून ही पोर लेखा माझी आहे माझी माझी पोर अरे पोर अरे नाव काय ठेवणार नाव हा बानू चांगलं चांगलं चला 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 नारायण नारायण असा हा बानूचा जन्म हे देवादी देवा धनगराच्या वाड्यात वाढणारी ती हीच बानू खरं ना नारायण नारायण आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे त्या धनगरानं तिचं संगोपन केलं तिला जोपासलं वाढवलं आणि तिचं तारुण्यात पदार्पण झालं बानू अगं पुरे अगं दिवस मावळ्याच्या आत माघारी घ्यायचं असा काय पातला अंडगा घुसला तर कस काय व्हायचं अहो बापू अजून असा लांडगा पैदाच झाला नाही जो बानूला नाही तर कळपात घुसल पुरे अगं किती दिवस असं चालायचं एक विचारू विचारा की अगं पुरी लगीन करायचं ना तुला आता जन्माला आलाय म्हणल्यावर होणारच की पुरी काळजी वाटते ग तुझी तुझा स्वभाव असा कोण लगीन करायचं ग तुझ्याशी तुम्ही काय बी काळजी करू नका बापू माझा शंकर भगवान हाय त्यांना काळजी हाय माझी आता त्यालाच काळजी ग पुढे बाणाईने इच्छित वर प्राप्तीसाठी ऊन वारा पाऊस कशाचीही तवा न बाळगता घोर तपश्चर्या केली नम शिवाय ओम 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 नम शिवाय ओम
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। बालिके हे भोलेनाथा, या बानूचा तुम्हाला साष्टांग दंडवत। बालिके, तुझ्या घनघोर तपश्चर्येवर आणि नितांत भक्तीवर आम्ही प्रसन्न झालो आहोत। इच्छित वर मागणं हा तुझा धर्म आहे। बोल, काय वरदान हवं आहे तुला? हे भोलेनाथा, मी अजान अज्ञानी, आपणच मला योग्य तो वर द्या। बालिके, त्या समोरच्या खडकावर जाऊन उभी राहा आणि माझे स्मरण कर। त्या योगे तू पाहिजे त्या ठिकाणी जाशील, तुला हवा तो वर प्राप्त होईल। तथा असतो। हे भोलेनाथा, हे काय प्रभु, आज प्रातः कालापासून सर्वच डावांमध्ये आपणच विजयी होत आहात। नित्य विजयश्रीचा माल आपणच नेहमी घेत असतात, कधीतरी त्याचा हक्कदार आम्हालाही होऊ देत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। काय झालं प्रभू, आपण अचानक असे अस्वस्थ का झालात? काय नाही, थोडा खेळाचा कंटाळा आला आहे। मग कुठेतरी दूर शिकारीला जाऊन यावं म्हणतो। ठीक आहे, जा, पण जाताना सोबत हेगडे प्रधानजींना घेऊन जा।